नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने मासापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः मल्लारीं जगत्तानाथं त्रिपुरारीं जगद्गुरुं मणिघ्नं मासाकांतं वंदे अस्मत्कुलदैवतं यळकोट यळकोट जय मल्लार। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाची नवरात्र का आणि कशी साजरी केली जाते याविषयी आपण काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे। मल्लारी मार्तंड भैरव हे त्याचे संस्कृत नाव। या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की धनगर रामोश्यांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरात त्यांची उपासना प्रचलित आहे। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते। हा खरा षड्रात्रोत्सव असतो। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपा षष्ठी। या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मन्नी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी ते उपवास सोडले जातात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो। देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहे म्हणून ती फुले वाहिली जातात। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपा षष्ठी असे म्हणतात। या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्लारीचे उत्सव साजरे केले जाते। महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। मल्लारी मार्तंड हे श्री महादेवाचा एक अवतार आहे। कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही, त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषी मुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले। ऋषी मुनींनी शेवटी कंटाळून देवांकडे मदत मागितली। तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या 7 कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव करत संहार केला आणि हा दिवस म्हणजे चंपा षष्ठी होय। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्लारीचे नवरात्र सुरू होते। 6 दिवसांचे हे नवरात्र असून याला चंपाषष्ठी असे म्हटले जाते। मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते। खंडोबाच्या पूजेत किंवा खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळद फार महत्त्वाची आहे। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले असते, त्याला ठोंबरा म्हटले जाते। कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवले जातात। देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजेच एका तामनात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्लार असे मोठ्याने 3 वेळा म्हणत उचलतात आणि नंतर दिवटी बुदली घेऊन आरती केली जाते। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो। खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे। त्यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे व जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात। देवाची गदा म्हणजेच वारी मागणे, तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे, कान टोचणे, जाऊळ शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे, तर या गोष्टींना खंडोबाला खूप महत्त्व आहे। खंडोबा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच खंडोबा नवरात्र ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी येत असते, तर त्या दिवशी बरेच जण घटस्थापना करत असतात। कुळाचाराप्रमाणे सुघट व टाक असतात, त्या
खंडोबा देवांचे जे टाक असतात तर त्यांची पूजा केली जाते, घटस्थापना केली जाते, दररोज फुलांच्या माळी सुघट या घटावर लावल्या जातात, नंदादीप किंवा अखंडदीप प्रज्वलित केले जाते, 6 दिवस अखंड दिवा लावला जातो. जेजुरीप्रमाणेच इतर देवळात पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो. वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्यात समावेश असतो आणि हेच नैवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केले जाते. भंडारा म्हणजेच हळद आणि खोबऱ्याची उधळण केली जाते. खंडोबाला भंडारा आणि खोबरे अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्षच्या महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच देवदिवाळी, त्यालाच देवदिवाळी असे देखील म्हटले जाते. ह्या दिवशी ग्रामदैवत, कुलदैवत यांची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस हा दिवस त्यांना आव्हान करण्याचा दिवस असतो. वडे, घारगे, आंबोलीचा नैवेद्य दाखवला जातो. चंपाषष्ठी हा नवरात्रीचा 6वा म्हणजे शेवटचा दिवस असतो. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवशी तळी भरून नवरात्रीची सांगता केली जाते. अशा पद्धतीने खंडोबाची नवरात्र साजरी केली जाते. आणि का केली जाते किंवा पूजा विधी काय आहे, पूजा कशी केली जाते, तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिले बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.